घरफोडी करणाऱ्या चार आरोपींना इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांकडून सहा घरफोड्या उघडकीला आल्या असून त्यांच्याकडून 6,62,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. दिनांक 16/1/2023 रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी आणि फिर्याद दिल्याप्रमाणे एक घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर घरफोडीचा तपास करत असताना पोलीस स्टेशन शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक वाघमोडे साहेब व त्यांच्या डिटेक्शन करणाऱ्या टीमला गोपनीय माहितीच्या आधारे एका संशयित इसमाची माहिती मिळाली. सदर व्यक्तीला त्यांनी अटक केली असता तो विनायक गजानन कुंभार हा रेकॉर्डवरला आरोपी असल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. सदरच्या गुन्ह्याव्यतिरिक्त त्यांनी इतर काही गुन्हे करण्याची शक्यता असल्यामुळे माहिती असल्यामुळे त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी आपला एक साथीदार नागेश शिंदे याच्यासोबत मिळून इतर 6 घरफोड्या केल्याची कबुली दिलेली आहे. आणि सदर घरफोडीतील जो मुद्देमाल आहे तो इतर आरोपी क्रमांक 3 व 4 यांच्या मदतीने त्याची विल्हेवाट लावल्याबाबत त्यांनी सांगितलं. त्यावरून आरोपी क्रमांक 3 सागर निंबाळकर व आरोपी क्रमांक 4 सौरभ सुतार याला देखील अटक करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्याकडून या चारही आरोपीकडून एकूण 6 गुन्ह्यातील एकूण जवळपास 10 तोळे 100 ग्रॅम वजनाचं सोन्याचे दागिने, त्याचप्रमाणे एक मोटरसायकल आणि एक सायकल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह असे सर्व मिळून 5,62,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरच्या कामगिरीसाठी माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी पोलीस निरीक्षक शिवाजी वाघमोडे व त्यांच्या सर्व टीमला 15,000 रुपयांचा रिवार्ड हा इन्स्टंटली घोषित केलेला आहे. सदरची जी कारवाई आहे हे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय वलकवडे सर, त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय निकेश खाटमोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली PI शिवाजीनगर आणि त्यांच्या टीमने केलेली आहे. सदरच्या आरोपीकडची गुन्हा करण्याची एकंदरीत पद्धत पाहता माझे सर्व इचलकरंजी शहरातील नागरिकांना अशी विनंती असेल की आपण जर घर बंद ठेवून बाहेर जाणार असाल तर आपण आपल्या मौल्यवान वस्तू असतील, आपली रोख रक्कम असतील, आपले दागिने असतील, त्यांची अगोदर आपण व्यवस्थितपणे सुरक्षितता निश्चित करावी. कारण सदरचे जे आरोपी आहेत किंवा या प्रकारचे आणखी आरोपी आहेत, जर ते घर बंद असेल तर अशा बंद घरांचीच पाहणी करून ते घरफोडी करतात. त्यामुळं आपण जर बाहेरगावी जाणार असाल तर आपल्या या मौल्यवान वस्तूची आपण अगोदर त्याच्या सुरक्षेची सुनिश्चित करावी आणि त्यानंतर आपण बाहेर जावं हे मी नागरिकांना आवाहन करतो. त्याचप्रमाणे आपल्या अनुपस्थितीमध्ये आपल्या घरावरती आपलं लक्ष ठेवता येईल यासाठी आपण जर शक्य असेल तर CCTV कॅमेरे जे आहेत ते लावून घ्यावेत. म्हणजे भविष्यात अशी जर एखादी घटना घडलीच तर त्या आधारे पोलिसांना तपासाचा आढावा घेता येईल किंवा त्याप्रमाणे तपास करता येईल. त्याचप्रमाणे आज बरेचसे CCTV असे आहेत की जे ऑनलाईन पण त्याचं फुटेज आपल्याला चेक करता येतं. त्यामुळे आपण जिथे कुठे असाल तिथे मोबाईलवरनं आपल्याला आपल्या घरावरती वॉच ठेवता येईल.